नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण भगवान श्रीकृष्ण स्वतः गीतेमध्ये म्हणतात की ज्ञानी व्यक्तीला कधीच हरवले जाऊ शकत नाही. त्यामुळे या चॅनलमार्फत शक्य होईल तेवढं ज्ञान तुम्ही आत्मसात करा. जय श्रीकृष्ण. मित्रांनो, प्रत्येकाला असंच वाटत असतं की त्याचं नशीब चमकावं, आणि नशीब चमकवण्यासाठी चावीचा हा प्रयोग नक्की करून पहा, कारण जिथे चावी आणि कुलूप असतो तिथे धन आपोआप खेचून येत असतो. मित्रांनो, तुम्ही नेहमी पाहिलं असेल की लोक गळ्यामध्ये चांदीची चावी परिधान करत असतात, मग चांदीची चावी का लोक गळ्यामध्ये घालत असतात? यामागे खूप मोठा कारण आहे, कारण चांदीची चावी गळ्यामध्ये घातल्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होत असते. माता लक्ष्मी म्हणजेच रुपये, पैसे, धनदौलत हे सर्व माता लक्ष्मीच्या रूपाने आपल्याकडे आकर्षित होत असतात. कुलूप आणि चावी आपल्या जीवनामध्ये सुख आणि भाग्य वाढवत असतात. मित्रांनो, चावीला भाग्याचा कारक म्हटले गेले आहे, त्याचबरोबर कुलूपाला राहू, केतू, शनी आणि दुर्भाग्याचे प्रतीक समजले गेले आहे. मित्रांनो, चावीला योग्य ठिकाणावर ठेवल्यामुळे घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता राहत नाही. माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू यांच्यासोबत तुमच्या घरामध्ये विराजमान होते. तर चावी कुठे ठेवावी, चावीबद्दल शास्त्रामध्ये काय सांगितलं गेलं आहे, ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. मला आशा आहे की तुम्ही हे उपाय केलेत तर तुमची दिवसागणित अधिकाधिक प्रगती ही होतच राहणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मनुष्याच्या नशिबाचा गुपित चावीमध्ये कशाप्रकारे लपला आहे. मनुष्याच्या नशिबाचे दरवाजे चावी कशाप्रकारे उघडते, चावी आपल्या घरात कोणत्या ठिकाणावर ठेवावी, सर्वप्रथम आपण चावी कशाप्रकारे ठेवावी हे जाणून घेऊया. मित्रांनो, चावी हे लक्ष्मी मातेचे प्रतीक आहे, त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की दिवाळीच्या वेळी घरामध्ये नवीन चावी ही नेहमी आणली जाते. चावीमध्ये अशा काही चमत्कारिक शक्ती असतात, चावीमध्ये असे काही गुण असतात, अशा काही शक्ती असतात ज्यांच्या आधारावर मनुष्य त्याच्या जीवनामध्ये उन्नती प्रगती करू शकतो. प्राचीन काळामध्ये जेव्हा नववधू लग्न करून सासरी जायची, किंवा आत्तासुद्धा ग्रामीण भागांमध्ये जेव्हा एखादी स्त्री लग्न करून तिच्या सासरी जात असते, तेव्हा तिला चावीचा गुच्छा दिला जातो. मग तो चावीचा गुच्छा का दिला जातो? तर शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलं आहे की नववधू ही लक्ष्मी स्वरूप असते, नववधूकडे माता लक्ष्मीही आकर्षित असते. घराच्या प्रगतीसाठी, घराच्या भरभराटीसाठी, त्याचबरोबर धनाच्या रक्षणासाठी नववधूकडे चावीचा गुच्छा दिला जातो. चावीला कधीही चुकीच्या ठिकाणी ठेवू नये. मित्रांनो, खूप सारे लोक काय करत असतात की त्यांच्या घरामध्ये जो कुलूप आणि चावी असते ती इकडे तिकडे कुठेही ठेवून देतात. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की असं चुकूनही करू नये, कारण कुलूप हा राहूशी संबंधित आहे, त्याचबरोबर चावीचा संबंध बुधासोबत असतो. बुध ही बुद्धीची देवता आणि धनाची देवता आहे. बुधवार हा दिवस भगवान श्री गणेश यांना समर्पित आहे. बुधचे स्वामी भगवान श्री गणेश आहेत. मित्रांनो, खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की घराच्या मुख्य द्वारावर लोखंडाचा कुलूप लावावा की तांब्याचा किंवा चांदीचा. तर तुम्ही तुमच्या योग्यतेनुसार घराच्या मुख्य द्वारावर कोणताही कुलूप लावू शकता, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार असं मानलं जातं की घराच्या मुख्य द्वारावर चांदीचा कुलूप लावणे हे अत्यंत शुभ आहे. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते. तुम्ही घरातून बाहेर फिरायला जा अथवा घरामध्ये राहा, परंतु तुमच्या घराच्या मुख्य द्वाराचा जो कुलूप असतो तो नेहमी कुठे ना कुठे लावलेला असावा. असं नाही की तुम्ही फक्त तो कुलूप घराच्या कडीलाच लावायला हवा. जेव्हा तुम्ही घरात असाल तेव्हा तुम्ही तो कुलूप दुसरा कुठेतरी लावला तरी चालेल, परंतु तो नेहमी लावलेला असावा असं चिकडे तिकडे कुठेही ठेवू नये. आणि त्या कुलूपाची चावी नेहमी तुमच्याजवळ असावी. ज्योतिषशास्त्रामध्ये असं मानलं गेलं आहे की ज्या घराच्या द्वारावर कुलूप लावलेला असतो त्या घराच्या द्वारावरून अलक्ष्मी माघारी फिरत असते, त्या घरामध्ये दुःख दारिद्र्य प्रवेश करत नाही. त्यामुळेच छोटा का होईना परंतु घराला कुलूप हा लावून ठेवा. तुम्ही घरात असा अगर नसा, कडी न लावता कुलूप लावला तरी सुद्धा चालू शकतो, परंतु घराच्या मुख्य द्वाराला कुलूप लावावा.
ज्या घराच्या मुख्यद्वाराला कुलूप लावलेला असतो त्या घरामध्ये गरिबी, निर्धनता, दुःख, दारिद्र्य, आजारपण कधीच प्रवेश करत नाहीत. मित्रांनो, व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की तुम्ही नक्की चावी कुठे ठेवायला हवी, जेणेकरून तुमच्या घराची अधिकाधिक प्रगती होऊ शकेल. मित्रांनो, काही लोकांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला असेल की आम्ही जास्त वेळ घरातच असतो, मग आम्ही घराच्या मुख्यद्वाराला कुलूप लावावा की नाही. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छिते की तुम्ही घरामध्ये कितीही वेळ राहा, तुमच्या मुख्य दरवाजाला कुठेही जिथे जागा असेल तिथे कुलूप नक्की लावून ठेवा. जेव्हा अलक्ष्मी हा कुलूप पाहते तेव्हा लगेचच तिथून माघारी फिरते आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे आजार, गरिबी प्रवेश करत नाहीत. त्या घरापासून भूत, प्रेत अशा प्रकारच्या बाधा देखील दूरच राहत असतात. मित्रांनो, काही लोकांच्या मनात असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो की कुलूपाची चावी गळ्यात घालणे योग्य आहे की नाही. तर तुम्ही गळ्यामध्ये कुलूपाची चावी घालू शकता. असं मानलं जातं की गळ्यामध्ये कुलूपाची चावी घातल्यामुळे तुमच्या बंद नशिबाचे द्वार हे उघडत असतात. म्हणजेच मनुष्य खूप मेहनत करतो, खूप परिश्रम करतो, परंतु इतकं करून सुद्धा त्यांचे नशीब एका ठिकाणावरून पुढे जातच नाही, म्हणजेच त्यांच्या नशिबाला कुलूप लागला आहे. तर अशा लोकांनी शुक्रवारच्या दिवशी चांदीची चावी घेऊन यावी व माता लक्ष्मी समोर ठेवून तिचं पूजन करावे आणि मी जो सांगत आहे त्या मंत्राचा जप करावा. ओम श्रीम श्रीम नमहा या मंत्राचा 1008 वेळा जप करावा व त्यानंतर ती चावी शुक्रवारच्याच दिवशी लाल रंगाच्या धाग्यामध्ये टाकून तुम्ही ती तुमच्या गळ्यामध्ये परिधान करू शकता. असं केल्यामुळे तुम्हाला तुमच्या नशिबामध्ये खूप सारे लाभ होताना दिसतील. लक्ष्मी माता तुमच्यावर मेहरबान झाल्याचं तुम्हाला समजून येईल. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर बरसू लागेल आणि तुम्ही पाहतच राहाल की काही दिवसातच तुमच्या बंद नशिबाचा कुलूप आपोआप उघडून जाईल. हा उपाय कोणीही करू शकतो, स्त्री पुरुष कोणीही हा उपाय करू शकतो, परंतु गळ्यामध्ये चांदीची चावी परिधान करावी. त्याचबरोबर जर तुम्ही सोन्याची चावी परिधान करत असाल तर हे अतिउत्तम समजले जाते. शास्त्रामध्ये सोने आणि चांदी यांना वेगळे मानले जात नाही, परंतु तुम्ही तुमच्या योग्यतेनुसार तुम्हाला जो धातू हवा आहे त्यानुसार तुम्ही त्या धातूची चावी तुमच्या गळ्यामध्ये परिधान करू शकता. जर तुम्ही चांदीची चावी परिधान करू शकत नाही तर तांब्याची चावी सुद्धा परिधान करू शकता. तांबे सुद्धा तुमच्या नशिबाचे द्वार उघडण्यासाठी उत्तम समजला जातो. मित्रांनो, कुलूप लावण्यासाठी कोणतीही अशी दिशा निर्धारित नाही. तुम्ही तुमचं मुख्यद्वार ज्या कोणत्या दिशेला असेल त्या दिशेला कुलूप लावू शकता. त्याचबरोबर काही लोकांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की चावी कोणत्या दिशेला ठेवली पाहिजे ज्यामुळे अधिकाधिक चांगलं फळ त्यांना मिळू शकतो. तर धर्मशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार उत्तर दिशा ही देवी देवतांची दिशा असते, त्यामुळे उत्तर दिशेला चावी ठेवणं हे अति योग्य समजले जाते. त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या समोर चावी ठेवल्याने सुद्धा खूप सारे धनलाभ हे तुम्हाला होऊ शकतात. चावी ठेवताना माता लक्ष्मीसमोर तुम्ही एक प्रार्थना करावी की आम्ही आमच्या द्वाराला कुलूप लावून चावी तुमच्यासमोर ठेवत आहोत, कृपया तुम्ही तुमची बहीण अलक्ष्मी हिला आमच्या घरामध्ये येण्यापासून थांबवा व आमच्या घराची भरभराट करा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही तुळशीच्या झाडाजवळ सुद्धा चावी ठेवू शकता. तुळशीच्या झाडाला सकारात्मक ऊर्जा वाढवणारा झाड म्हटले गेले आहे. तुळशीच्या झाडाजवळ चावी ठेवल्यामुळे तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा दूर निघून जाते. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही उत्तर दिशेला माता लक्ष्मीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर किंवा तुळशीच्या झाडाजवळ चावी ठेवू शकता. आणि लक्षात असू द्या, कुलूप कधीही इकडे तिकडे ठेवू नका. कुलूप नेहमी तुमच्या द्वाराला लावलेला असावा, मग ती कडी लावलेली असो किंवा नसो, परंतु कुलूप हा नेहमी लावलेला असावा. कुलूप कधीही इकडे तिकडे ठेवू नये. मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.